आपण प्रथमतः सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यानंतर मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थात आपल्या स्पर्धेसाठी बक्षीस स्वरूपात ज्या देणगी दिलेल्या आहेत त्या सगळ्या मान्यवरांचं खरंतर आपल्याला सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आयोजकांच्या वतीनं आपण त्या सगळ्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत.
समोर या कदर विजय संघाचं अभिनंदन, चारही संघांचं आपण अभिनंदन करूयात आणि त्या विजय संघांना शुभेच्छा देण्यासाठी मी प्रथम आमंत्रित करतो सन्मान्य गणेशदादा जगताप दादांना. विनंती असेल आपण सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सासवड ब्लास्टर आयोजित सासवड प्रीमियर लीग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये 20 संघांनी भाग घेतला होता. सर्व संघांचं मी प्रयोजकांच्या वतीनं एक स्पर्धेमध्ये भाग घेतला म्हणून सर्वांचा आभार मानतो. आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपात क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जातात. बोगगाव असेल, वनपुरी असेल, उदाचीवाडी असेल, सासवड असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजक एकत्र येऊन चांगल्या प्रकारे क्रिकेटचं आयोजन करतात. प्रयोजकांचं सर्वप्रथम मी चांगल्या प्रकारे आयोजन केलं, मी त्यांचंही अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारच्या चांगल्या स्पर्धा आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये भरवल्या जाव्यात. आणि त्या स्पर्धेमधून मी चांगले खेळाडू आपल्या तालुक्यामधनं जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या टीममध्ये खेळले जावं अशी या निमित्ताने एक आशा व्यक्त करतो आणि सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आम्हाला संयोजकांनी बोलवलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. आणि या दोन्ही टीमचं पहिला दुसरा ज्या टीमचा नंबर आला या दोन्ही टीमचं मी संयोजकाच्या वतीनं, आम्हा सर्वांच्या वतीनं, तसेच या तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्याही वतीनं दोन्ही टीमचं अभिनंदन करतो. मनापासून धन्यवाद आहेत कर्तर मान्यवरांनी दोन शब्दांमध्ये सगळ्या खेळाडूंचं कौतुक केलं. यानंतर खेळाडूंना शुभेच्छा आणि सदिच्छा देतील नगरसेवक प्रीमियर लीग 2022 आयोजित भव्य कवायत प्रीमियर लीग च्या मॅचेस आजचा फायनलचा दिवस आज इथं संपन्न झाला. मार्च ऊन होतं, खूप ऊन होतं ग्राउंडवर, पण खेळायच्या आधी हा मनात सगळं राहिलं, पण नंतर ग्राउंडमध्ये उतरल्यावर जवळजवळ आम्ही आतापर्यंत जिंकत होतो 7 मॅच खेळलोय, 7 ही मॅच जिंकल्या आणि कणकधी उन्हाचं काही वाटलं नाही. पण नियोजन एक नंबर केलं. सासवड सौरभ रामदासी असेल, सनी मिसाळ असेल, शेखर गिरमे असेल, अक्षय लडकत असेल, या सगळ्यांनी, आमिर शिकिलगर असेल, या सगळ्यांनी छान नियोजन केलं आणि बाकी शुभ मायदंडे असेल, सगळ्यांनीच उत्कृष्ट नियोजन केलं. सासवडच्या टीमचं, दुसऱ्या नंबर आलेल्या टीमकडून पासून अभिनंदन. तृतीय क्रमांक आलेल्या पाडेगाव संघाचंही विवरी संघाकडून अभिनंदन. आणि
चतुर्थ क्रमांक आलेल्या दालेवाडी संघाचं इपीयुरी संघाकडून अभिनंदन. आणि सर्वात प्रथम आम्हाला इथं खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल गणेश कटके आमचे संघ मालक जेके डेव्हलपर्स यांचंही सगळ्या टीमच्या वतीने एकदा मनापासून अभिनंदन. आणि त्यांचा कायम आमच्या टीमला सपोर्ट असतो आणि असाच राहतो. यानंतर सगळे खेळाडूंना शुभेच्छा देतील राहुल सरकटके. सरांना विनंती करत आपण देखील चारही संघांना शुभेच्छा द्या. सासवड प्रीमियर लीग 2022 च्या बक्षीस वितरणासाठी आपण सगळेजण इथे जमलोय. सर्वप्रथम सनी मिसाळ आणि त्याची सर्व कंपनी, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, सगळे आमचे म्हणजे व्यवहारचे सदस्य असल्यासारखे आहे. खूप शॉर्ट नोटीस वरती स्पर्धा झाली, म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं सनी मिसाळचा ज्यावेळेस फोन आला त्याच्यानंतर एवढ्या लवकर त्यांना तयारीला खूप कमी वेळ मिळाला, तरी पण एका चांगल्या स्पर्धेला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात जवळपास त्या सगळ्या गोष्टी या टुर्नामेंटमध्ये होत्या. त्याबद्दल सासवडच्या सर्व संयोजकांचं मी नव महाराष्ट्र क्रिकेट क्लबच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो. नंतर मी आभार मानेल की लाला पाटणकरची आमची टीम खूप चांगली मॅच झाली. खरं तर फायनलचा सामना जसा व्हायला पाहिजे होता ना तसा सामना झाला. ज्यावेळेस मी नेहमी म्हणतो की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. सांघिक खेळामध्ये ज्या संघामध्ये एक ते दोन स्टार असतात ना त्या संघाला हरवणं सोपं असतं, पण ज्यावेळेस संघ एखादा 11 प्लेअर मिळून खेळतात जो सांघिक खेळ, तो आज लाला पाटणकरच्या टीमने केल्यामुळं सोपी मॅच पण त्यांनी आम्हाला अवघड करून ठेवली होती. त्याच्याबद्दल आम्ही जिंकलो काय, लाला पाटणकरची टीम जिंकली काय, टीमा दोन्ही जिंकल्यासारखं आहे. परत एकदा चारही संघांचं, दालेवाडीची टीम असेल, पाडेगावची टीम असेल, खूप चांगला खेळ झाला संयोजकाचा आणि सर्व विजयी संघांचं. आणि जे जे संघ या स्पर्धेत सहभागी झाले त्या सर्वांचं मी परत एकदा अभिनंदन करतो. आणि आम्हाला या ठिकाणी परत खेळण्याची संधी दिली. खरं तर आमची सलग दुसरी टुर्नामेंट होती या ग्राउंडवरती. मागच्या वेळेस आम्ही फायनलला हरलो होतो, पण त्याचा कुठेतरी हिशोब चुकता झाला असं म्हणता येईल. आणि आमचा सांघिक खेळ झाला, माझ्या प्लेअरचाही मी परत एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि संयोजकांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू राहुल सर. यानंतर आपण पाहतोय मला ते संघाचे संघ मालक गणेशदादा कटके, जेके डेव्हलपरचे प्रोप्रायटर, संघाचे संघ मालक. यानंतर सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतील. नमस्कार. प्रथमतः मी आयोजक कमिटीला खूप धन्यवाद देईल, त्यांनी अशा अप्रतिम क्रिकेट खेळाचा स्पर्धेचं आयोजन केलं. कारण की आयोजन करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, त्याचबरोबर आमचे मित्र गणेशदादा जगताप यांनी जे पद्धतीने सहकार्य केलं आणि खेळाडूंच्या खेळाला चालना मिळावी त्यासाठी एवढा वेळ देऊन किंवा त्यांना प्रत्येक गोष्ट पुरवली त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा खूप मनापासून आभार मानतो. आणि विशेषतः भाग घेतलेल्या सर्वच्या सर्व टीमा, प्रत्येक टीमने काय खेळ आहे, क्रिकेट हा खेळ असा आहे, यश अपयश होत राहतं. जे चांगले खेळ प्रत्येक संघाने सहभाग घेतला, प्रयत्न प्रत्येकाने केले, काहींना यश आले काहींना अपयश आले, ते पुढच्या वेळेस पुन्हा जोमाने खेळतील त्यांनासुद्धा शुभेच्छा. आणि जिंकलेल्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. तसंच आमचं नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब बिवरी या खेळाडूंनी बिवरी गावाचं नाव क्रिकेट खेळासाठी तालुक्यामध्ये किंवा तालुक्याच्या बाहेरसुद्धा जे काही उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. किंवा आता कुठल्याही ठिकाणी जर आपण PPL बघतोय, PPL म्हणलं की बिवरी टीम, म्हणजे ठीक आहे नंबर कोणता पहिला दुसरा येऊ किंवा कोणताही नंबर येऊ, पण बिवरी टीमची थोडक्यात इनडायरेक्टली म्हणून आपण एक दहशत म्हणता येत नाही की शब्द वेगळा होईल, अतिशक्ती होईल, पण खरंच एक ठसा उमटवला क्रिकेटमध्ये त्यांनी. आणि खेळ विशेष म्हणजे कोणत्याही खेळ भावनेने खेळ खेळला जातो प्रत्येक मुलाचं मी बघतो. तर मी बऱ्याच एक्स्टर्नल यांच्याकडं बघतो, एवढी तरुण मुलं आहेत, आमचे राहुल सर असतील ते सर्वांना बरोबर घेऊन चाललेत. त्याचबरोबर म्हणजे खेळामध्ये प्रत्येक वेळेस जिंकल्यानंतर बी हरल्यानंतर बी प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाला गाईड केलं जातं काय, ह्याचप्रमाणे अजून अशाच प्रकारे स्पर्धा तालुक्यात भरवले जावे, प्रत्येकाला नवीन पोरांना खेळण्याची संधी मिळावीत. आज आपल्या तालुक्यामध्ये एक सिलेक्टिव्ह खेळाडू झालेत की मी जरी क्रिकेट खेळत नसलो तरी मला एक 20-25 खेळाडूंची नावं तोंडपाठ झालेत की बाबा आमिर असतील, असे बरेचसे खेळाडू आहेत, कुणाल कापरे वगैरे, प्रत्येक खेळाडूची ओळख निर्माण झाली फक्त खेळामुळे. हे PPLला अशाच प्रकारे प्रोत्साहन देऊ आणि कुठल्याही प्रकारचा खेळ हा खेळासारखा झाला त्याबद्दल मी आयोजक कमिटीला मनापासून धन्यवाद देतो. आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मनापासून धन्यवाद. यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात छत्रपती क्रिकेट क्लबचे म्हणते कॅप्टन या मंचावरती प्रीतम दादा जगताप या स्पर्धेसाठी ज्यांचं मैदान सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी आहे. प्रीतम दादा जगताप मी विनंती करतो आपल्या सगळ्या खेळाडूंना आपण संबोधित करा आणि सगळ्या खेळाडूंना पुढे शुभेच्छा द्या. त्याचप्रमाणे बाबूशेठ लोखंडे हे देखील आपल्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देणार आहेत. सर्वप्रथम मी
सासवड ब्लास्टर यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जी हॉस्पिटॅलिटी आणि अकोमोडेशन दिलं आमच्या टीमसाठी आणि बाकीच्या 16 टीमसाठी त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभार मानतो. इथे उपस्थित राहिलेले सगळे पंच कॅमेरामॅन आणि संयोजक सगळे त्यांचा पण मनापासून आभार मानतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की आम्ही सर्वजण 8 वर्षांनी खेळलेले प्लेयर आहेत सगळे. ओल्ड इज गोल्ड असं म्हणता येईल ना, ते हेच खरं आमचं ओल्ड इज गोल्ड. ह्या क्रिकेटच्या मॅचेसमुळे आम्ही सगळे 22 जण एकत्र आलो. ह्याच्या अगोदर एक इकडे एक तिकडे हीच परिस्थिती होती आमची, पण आमच्या होमग्राऊंडवर खेळायची आम्हाला संधी तुम्ही दिली याबद्दल तुमचं खूप खूप आभार मानतो. आणि सगळ्या विजयी संघाचं पण एकदम आणि एकदम 100% राहुल दादा म्हणा किंवा राहुल म्हणा पाडेगावचा संघ म्हणा यांचं मनपास आभार मानतो की तुम्ही इथं आले त्यामुळे आम्हाला खेळायला तुमच्यावर संधी भेटली. थँक्यू. यानंतर आपल्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतील सन्माननीय बाबूशेठ लोखंडे साहेबांना विनंती करतो आपल्या सुंदर शब्दांमध्ये आमच्या सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. या ठिकाणी सर्व जमलेले खेळाडू आणि या ठिकाणी विजेते खेळाडू तसेच चारही टीम विजेता या ठिकाणी चांगल्या आपल्या प्रयत्नांनी यशस्वी झालेत असं म्हणायला काही हरकत नाही. आणि खूप सुंदर असे खेळ या ठिकाणी बेवरी संघानेही केली आणि त्याचबरोबर छत्रपती इलेव्हनने सुद्धा ओल्ड इज गोल्ड आपण म्हटल्याप्रमाणे खूप वर्षानंतर ना या ठिकाणी सासवडमधील जुने खेळाडू या ठिकाणी उभवतात परत एकदा त्याच नव्या अंदाजामध्ये. आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे खेळाडू तसेच पाडेगाव कोपलाहून कमीत कमी 40 किलोमीटर दूरवरून आलेला संघ या ठिकाणी विजयी झाला. आपले बेवरी संघ विजयी झाला, छत्रपती संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. त्या सर्व विजयी टीमचं या ठिकाणी मी सहसा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू सो मच. यानंतर पाडेगाव संघाचे संघनायक मी विनंती करतो निलेश दादा मोहिते या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना संबोधित करतील. सर्वप्रथम मी सर्व संयोजकांचे आभार मानतो. एक बघायला गेलं तर सगळीकडे बघायला गेलं तर तालुका वाईजच्या लीग मॅचेस होतात, परंतु सासवड प्रीमियर लीग इथे आयोजकांनी गाववाईजच्या लीग मॅचेस भरून ते पण क्लीन गाववाईज कोणतेही आयकॉन नसतील हे नसतील असं करून गावातली पोरांना जे संधी दिली एकदम उत्कृष्ट नमुना सादर केला क्रिकेट खेळाचा. आणि गावातल्या पोरं आपल्या गावातली सुद्धा पोरं चांगली खेळू शकतात याची त्यांनी इथं सर्वांना संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक क्रिकेट ग्राउंड असेल किंवा आयोजन एवढं ऊन आहे हे आहे तिथे कोणत्याही गोष्टीची कमी न पडू देता आणि सगळं क्लीन प्रत्येक सामन्यांचे लॉट्स असतील सगळं काय असेल ते लाईव्ह त्यांनी दाखवून दिलं आणि एकदम सुंदररित्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं. सर्व चारही विजेत्या संघांचं हार्दिक अभिनंदन आणि सर्व संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि अत्यंत सुंदर आणि क्लीन असं सामन्यांचं प्रदर्शन इथं पार पाडलं तर आयोजकांचेही आभार मानतो आणि मला इथं बोलायला संधी दिल्यामुळं थँक्यू. थँक्यू सो मच. यानंतर कोणाला बोलायचं? चला आपण यानंतर सत्कार मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय नगरसेवक सासवड नगर परिषद सन्माननीय अजितदादा जगताप अर्थात हप्पू काका यांचा सन्मान या ठिकाणी करतायत. सन्माननीय गणेशदादा जगताप या साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. अजितदादा जगताप साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ते मान्यवरांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. यानंतर ज्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत सन्माननीय गणेशदादा जगताप यांचा सन्मान या ठिकाणी होतोय.
त्याच्यानंतर ज्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, सन्माननीय गणेशदादा जगताप यांचा सन्मान करतील सन्माननीय संतोषदादा खोपडे साहेबांच्या शुभास्ते पहा. इथे गणेशदादा जगताप साहेबांचा सन्मान होतोय, त्याला दोन्ही मान्यवरांना विनंती असेल समोर या. या ठिकाणी आपण गणेशदादा जगताप यांचा सन्मान या ठिकाणी घेतोय. यानंतर ज्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत, सन्माननीय संतोषदादा खोपडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतील सन्माननीय अजितदादा जगताप अर्थात हप्पू काका यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय संतोषदादांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. यानंतर सन्माननीय रोहितदादा शेट्टी यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. राहुलदादा शेट्टी यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. सन्माननीय इम्रान पानसरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. यानंतर सन्माननीय इम्रान पानसरे यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी घेतोय. सन्माननीय राहुलदादा शेट्टी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ते सन्मान या ठिकाणी होणार आहे. यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी घेऊयात, नईम भगवान यांचा सन्मान या ठिकाणी होईल. सन्माननीय तेजसदादा कामठे यांच्या शुभ हस्ते आपण तो सन्मान या ठिकाणी घेतोय. सन्माननीय तेजसदादा कामठे यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी घेतोय. सन्मान गणेशदादा जगताप साहेबांना विनंती करतो आपले शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. यानंतर आपल्याला मुख्य पारितोषिकांकडे जायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ज्या पंचांनी काम केलं, मी अक्षय चांदगोडे सरांना विनंती करतो पंचांचा सन्मान आपण प्रथम त्या ठिकाणी करूयात. चला अक्षय चांदगोडे सर या, आपला सन्मान या ठिकाणी होतोय. तर दुसरे पंच आपल्या स्पर्धेसाठी होते, अभिषेक काळे सरला देखील विनंती करतो, आपला देखील सन्मान इथे आयोजकांच्या वतीने होतोय. आणि हा सन्मान करतील सन्माननीय संतोषदादा खोपडे साहेबांना विनंती करतो, पंचांचा सन्मान आपण करायचा आहे. यानंतर दुसऱ्या पंचांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय, ओवी कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय निखिलदादा फडतरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय दुसऱ्या पंचांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. यानंतर आपण ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थानं मैदान सौजन्य आपल्या स्पर्धेसाठी दिलं, सन्माननीय रोहनदादा जगताप पेशवे यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. सन्माननीय गणेशदादा जगताप यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. चला विनंती करतो मान्यवरांना ज्यांच्या माध्यमातून पहा या स्पर्धेसाठी, खरं तर स्पर्धा भरवण्यासाठी मैदान खूप महत्वाचं असतं आणि ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला मिळालं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहिले गेले चार पाच दिवस त्यांचा आवाज तुम्ही ऐकला, समालोचकांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अमर यादव सर चला आपला सन्मान देखील आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय अजितदादा जगताप नगरसेवक सासवड नगर परिषद यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय समालोचकांचा सन्मान या ठिकाणी होतोय. शिरूर तालुक्याचा बुलंद आवाज आणि या स्पर्धेला अंतिम दिवसामध्ये ज्यांच्या आवाजानं या स्पर्धेचं पूर्णपणे आसमंत दुमदुमून गेला
आणि एक वेगळी रंगत आपल्याला त्यांच्या आवाजामध्ये ऐकायला मिळाली. ते सन्माननीय विजयजी साकोरे उत्कृष्ट समालोचक यांचा सन्मान होतोय. सन्माननीय सासवड नगरपालिका नगरसेवक सन्माननीय संतोषजी खोपडे यांच्या शुभ हस्ते विजय साकोरे उत्कृष्ट समालोचक.
चला मी ज्या मान्यवरांची नावं खरंतर इथे घेतलेली आहेत, स्वप्निलदा मोडक, समीरदादा मोडक, तुषारदादा जाधव, चला मी तीनही मान्यवरांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. खरंतर ज्यांचा काल वाढदिवस आपण संपन्न केलाच होता, नगरसेवक सन्माननीय संतोषदादा कोपडे, आपण सगळ्या क्रिकेट रसिकांकडून संतोष दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात. जो माणूस एका वर्षाचा विचार करतो तो माणूस धान्य पेरतो, जो माणूस एका वर्षाचा विचार करतो तो माणूस धान्य पेरतो, जो माणूस 10 वर्षांचा विचार करतो तो माणूस झाडे लावतो, आणि जो माणूस आयुष्यभराचा विचार करतो तो माणूस माणूस जोडतो, आणि माणसाला माणूस जोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. सन्माननीय संतोषदादा खोपडे साहेबांचा आपण या ठिकाणी खरंच काल अभिचिंतन सोहळा होता, आणि आज तो अभिचिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय. नंतर आपण ज्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, खरं तर आपण पाहतो अभिचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवरांचा सन्मान देखील आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय समीरदादा मोडक साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय गणेशदादा जगताप नगरसेवक साहेबांच्या शुभाष्ट आपण पाहतोय, ते समीरदादा मोडक साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. चला विनंती करतो मान्यवरांना या ठिकाणी आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर ज्यांचा सन्मान आपण करतोय, सन्माननीय स्वप्निलदादा मोडक, सन्माननीय संतोषदादा खोपडे साहेबांच्या शुभास्ते आपण पाहतोय या ठिकाणी जो सन्मान होतोय. चला मुख्य पारितोषिकांकडे आपण जाऊयात. खरंतर या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज, आता उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला कोण असेल, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. बेरी स्टार संघाचा एक स्टार खेळाडू संदीप काळे या सामन्याचा, या स्पर्धेमधला बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज हा किताब पटकावतोय. विनंती असेल आपण मंचावरती यायचंय. सन्मान्य बाबूसाहेब लोखंडे साहेबांचे शुभास्ते आपण पाहतोय, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. अव्वल तो बॅट आहे, आणि बॅट देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय संदीप काळेला, उत्कृष्ट फलंदाज. एकदा जोरदार टाळ्यांना पुन्हा एकदा स्वागत करू आपण संदीप काळेचं.
उत्कृष्ट फलंदाजा किताब या स्पर्धेतला पटकावणारा संदीप काळे बोर स्टार संघाचा खेळाडू आहे। तर यानंतर जाऊया कर्तव्या स्पर्धेतलं ब्रह्मास्त्र आपण ज्याला म्हणतो गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब आपल्याला नंतर द्यायचा आहे। आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय पाडेगाव संघाचा निलेश मोहिते, एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करत। सन्माननीय स्वप्निल दादा मोरक साहेबांच्या शुभेच्छा आपण देतोय। एक्सपोर्ट शूज उत्कृष्ट गोलंदाजाला पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय। शुभाग बढ़ोतय मासी उपनगर अध्यक्ष सन्माननीय वामन दादा जगताप साहेबांचं शुभाग मन झालं त्यांचं देखील आम्ही सासवड प्रीमियर लीग 2022 मध्ये बक्षीस वितरणाच्या सोहळ्यामध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी चषक सौजन्य आहे। आपल्या समोर चार भव्य दिव्य चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचं सौजन्य त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी मिळालंय। सन्माननीय वामन दादा जगताप साहेबांचं शुभाग मन या ठिकाणी झालेलं आहे। नगरसेवक सन्माननीय गणेश तात्या गणेश दादा जगताप यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय। वामन तात्या जगताप साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। थोडासा उशीर झाला परंतु कार्यक्रमासाठी हजर झाले, कारण खेळाडूंवरती असणारं प्रेम आणि प्रेमासाठी मिळाला वेळ, खर तर वेळ खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये। आणि खर तर वेळात वेळ काढून स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी उपस्थित झाले दादा, तुमचं देखील मनापासून स्वागत आहे। यानंतर या स्पर्धेमधला आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज। मॅन ऑफ द सिरीज खर तर पॉइंट वरून त्याचा विचार केला जातो आणि संपूर्ण स्पर्धेचा विचार आपण केलाय। आणि या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय सासवड ब्लास्टर संघाचा सौरभ रामदासी। या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ठरतोय। मी विनंती करतो सन्माननीय तेजस दादा कामटेंच्या शुभ हस्ते आपण या सामन्यात खर तर या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज सौरभ रामदासीला या ठिकाणी सन्मानित करतोय। एक आकर्षक चषक देऊन या ठिकाणी आपण पाहा सन्मानित करतोय। यानंतर आपल्याला जायचंय चौथ्या पारितोषिकाकडे। चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ठिकाणी द्यायचंय। रोख रक्कम 21,000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि भव्य दिव्य चषक आपण या ठिकाणी देणार आहोत। तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी खरं तर मी प्रथमतः मान्यवरांना विनंती करतो हे पारितोषिक देण्यासाठी। या सन्माननीय समीरदादा मोडक, सन्माननीय स्वप्निलदादा मोडक आणि सन्माननीय संतोषदादा दला ज्या मान्यवरांची नावं मी घेतलेली आहेत त्या मान्यवरांना विनंती असेल। समीरदादा मोडक, सन्माननीय स्वप्निलदादा मोडक आणि नगरसेवक सन्माननीय संतोषदादा कोपडे या साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय। चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय बालेवाडी वॉरियर, चला विनंती असेल अतिथी मंचावरती या। चतुर्थ क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 21,000 रुपये आणि एक जळता करंडक देऊन या ठिकाणी आपण चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा धालेवाडी वॉरियर्स।
निरंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत. रोख रक्कम 31,000 रुपये आणि यांच्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण देणार आहोत. माजी उपनगर अध्यक्ष सन्माननीय वामन तदे जगताप, इम्रान शेठ पानसरे, गणेश दादा जगताप, नगरसेवक सन्माननीय संतोष दादा खोपडे, या सगळ्या मान्यवरांच्या शुभास्ते आपण देतोय. चतुर्थ तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 31,000 आणि तृतीय क्रमांकाचं मानकरी ठरलाय पाडेगाव 11. एकदा जोरदार टाळी संघासाठी. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला ठिकाणी द्यायचं आहे. रोख रक्कम 41,000 रुपये आणि मी सगळ्या मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो. सन्माननीय अजितदादा जगताप, सन्माननीय गणेशदादा जगताप, सन्माननीय संतोषदादा खोपडे, सन्माननीय रोहनदादा जगताप पेशवे, अप्पू काका जगताप, या सगळ्या मान्यवरांना विनंती करतो. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. रोख रक्कम 41,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय छत्रपती क्रिकेट क्लब सासवड. एकदा जोरदार टाळ्या या स्पर्धेचा रनर अप ठरला. खर तर थोडाफार फरक होऊन त्यांना आज पराभव मान्य करावा लागला. काही थोडस चुका इथं झाल्या, परंतु फायनल सामन्यामध्ये काय लढले हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय मान्यवरांच्या शुभास्ते. एक जळलता करंडक देवण्या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. आणि यानंतर मी सनीदादा मिसाळ दादांना विनंती करतो, आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. मी विनंती करतो माझ्या आधी तात्यांचं मनोगत व्हावं अशी माझी इच्छा आहे माझ्या आधी. सुस्वागतम सुस्वागतम. आज सासवडच्या पेशवे ग्राउंडवरती या ठिकाणी जे सासवड मास्टर क्लबने जे क्रिकेटचे सामने भरवले होते, या सामन्यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे स्नेही गणेशदादा जगताप, त्याचप्रमाणे नगरसेवक संतोषदादा जगताप, संतोषदादा खोपडे, त्याचप्रमाणे स्वप्नील मोडक व सर्वच व्यासपीठावरील सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी संतोषदादा खोपडे आणि गणेशदादांच्या मित्रमंडळाच्या वतीने आम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलं की या सामन्यांसाठी तुमच्याकडनं काहीतरी बक्षीस किंवा काहीतरी योगदान तुमचं असावं असं या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी सुद्धा एकेकाळी गुलमोहर क्रिकेट क्लबच्या वतीने खेळायचो आणि खेळाडू म्हटल्यानंतर या अंगात जोश किती असतो आणि सामन्यात खेळत असताना बक्षिसाची ओढ किती असते ही मी स्वतः अनुभवलेली आहे. आणि त्याचप्रकारे आज या ठिकाणी 4 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर सासवड ब्लास्टर्स या सर्व सभासदांच्या अथक परिश्रमानंतर या ठिकाणी आज सामन्याचा बक्षीस समारंभ होत आहे. मला सांगण्यात आनंद होतो की आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशदादा, आमचे संतोषदादा व सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी कार्यक्रमाचे काम करत असताना प्रत्येक खेळाडूवरती वैयक्तिक श्रम घेत असत आणि आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी कुस्तीचे सामने असतील, कबड्डीचे सामने असतील, क्रिकेटचे सामने असतील किंवा फुटबॉलचे सामने असतील या सर्वच खेळांसाठी प्रोत्साहित करत असतात. प्रत्येकाला लागणारी प्रत्येक ठिकाणची मदत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळत असते. या ठिकाणी त्यांच्या वतीने आपण सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण चांगल्या प्रकारे खेळाडू वृत्तीने या ठिकाणी खेळ केला त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मनापासून आभार मानतो. आणि परत एकदा सासवड ब्लास्टर क्लबचे या ठिकाणी सर्वच सभासदांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर सगळ्यांचे आभार इथं व्यक्त करतील खरतर स्पर्धेचे आयोजक.
सनीदाता मिसाळ विनंती करतो आपल्या खरतर आयोजकांच्या वतीने सगळ्यांचे आभार इथे व्यक्त करतील. सर्वप्रथम सासवड प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले ही टूर्नामेंट आम्ही एक 5 ते 6 दिवसाच्या नियोजनात केली. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस बुट्टूशेट माने यांनी दिलं, दुसरं अण्णा सूर्यवंशी हापू काका यांनी दिलं, तिसरं बक्षीस इम्रान शेठ पानसरे नईम शेठ बागवान यांनी दिलं, चतुर्थ बक्षीस चुरमट्ट्यांचे आपले प्रोप्रायटर्स काकोले साहेब त्यांनी दिलं. ट्रॉफींना जे म्हणजे जे सर्वात जास्त खर्च असतो बक्षिसापेक्षा पण जास्त खर्च ट्रॉफींना असतो ते सर्वात मोठं खर्च आम्हाला वामनतात्य जगताप यांनी दिलं. तातीन तुझं मनापासून अभिनंदन. आता राहतो मेन पॉईंट टूर्नामेंट सुरू करायची. सर्वात प्रथम स्टेज मांडो पवेलियन सौजन्य कोण देत नाही त्याच्यात नाव येत नाही, पण आपल्या टुर्नामेंटला मांडो प्लस पवेलियन प्लस स्टेजचं सौजन्य माननीय नगरसेवक संतोषदादा कोपडे यांनी दिलं, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. मॅन ऑफ द सिरीज तेजस शेटकामटे यांनी दिली, त्यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बाबाशेठ लोखंडे प्रत्येकाला जगताप यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो. युट्यूब लावला ज्यांनी आम्हाला सौजन्य दिलं, रॉयल हेल्थ क्लबचे मालक ललित शेठ शिवले यांचं सुद्धा धन्यवाद मानतो. परत पप्पू शेठ जगताप यासिन शेठ बागवान यांचं सुद्धा धन्यवाद मानतो. सर्वात महत्वाचं सौजन्य राहिलं टी शर्ट सौजन्य, तो पण खर्च खूप मोठा असतो, त्याला पण भरपूर जण काचकुचपणा करतात, पण आम्हाला ते सौजन्य गणेश दादा जगताप यांनी दिलं, त्यांचं सुद्धा मी सोर्स असं धन्यवाद मानतो. ज्यांनी सर्वात महत्वाचं म्हणजे थोडक्यात क्रिकेट खेळायचं म्हणलं तर ग्राउंड महत्वाचं असतं, आणि ग्राउंडचं ज्यांनी सौजन्य दिलं आमचे मित्र आमचे बंधू प्रथम आप्पा जगताप बाळासाहेब जगताप चेतन बंडुलाका जगताप यांनी दिलं, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. टूर्नामेंट मधला बेस्ट बॅट्समन संदीप काळे याला सुद्धा माझ्यातर्फे किंवा माझ्या क्रिकेट क्लबतर्फे आमच्या सर्व मंडळातर्फे कॉंग्रॅच्युलेशन. बेस्ट बॉलर निलेश मोहिते पाडेगाव संघाचा खेळाडू आहे, त्याला सुद्धा सर्वांकडनं धन्यवाद. आता दोन तीन गोष्टी सांगतो. मोठेपणा कशाला म्हणतात एक ऐकून घ्या, आम्ही सर्व टूर्नामेंट मध्ये बसून बेस्ट बॉलर काढलेला त्याचं नाव होतं रोहित चौधरी, सासवड संघाचा खेळाडू होता छत्रपती इलेव्हन मधला. मी त्याच्याकडे गेलो विचारायला त्याच्या शूजची साईज काय, त्याने मला सांगितलं मला बेस्ट बॉलर देऊ नको, माझं म्हणजे मी जास्त क्रिकेट खेळत नाही, मी एक माझा शौक आहे म्हणून मी खेळतो, पण तू जर बेस्ट बॉलरचं अवॉर्ड एखाद्या नवीन किंवा तरुण पोराला देशील तर त्याचं प्रोत्साहन वाढेल. त्यामुळे त्याने त्याला मनाचं मोठेपणा दाखवून आम्हाला नाकारलं, म्हणजे थोडक्यात तो म्हणला की मी कॅपेबल नाही आहे किंवा मी घेऊ शकत नाही हा पुरस्कार. त्यामुळे आम्ही परत विचार केला आणि त्या विचारात आम्हाला निलेश मोहिते पाडेगाव संघाचा बॉलर हा आढळून आला, आम्ही त्याला दिलं. मॅन ऑफ द सिरीज सौरभ रामदासी सासवड ब्लास्टरचा म्हणजे थोडक्यात माझ्याच टीमचा खेळाडू आहे, लीग मॅचेस मध्ये उत्कृष्ट अशी बॅटिंग केली उत्कृष्ट अशी बॉलिंग केली त्यामुळे त्याला मॅन ऑफ द सिरीज दिली. यात म्हणजे असं काय नाही की आम्ही कुठली पार्सिलिटी केली किंवा काय केलं, तो त्या अवॉर्डसाठी कॅपेबल होता म्हणून त्याला तो अवॉर्ड भेटला. आणि मला फक्त शेवटी सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे, सासवड प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले कसे झाले? पहिल्यांदा एवढं मोठं टुर्नामेंटचं नियोजन आम्ही केले, काय चुका झाल्या असतील तर आमच्याकडनं समजलं असं आणि मी थांबतो. यानंतर आपण अंतिमचं आणि शेवटचं पारितोषिक खरंतर द्यायचं आपल्याला. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक खरंतर आपण खरंतर शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित झाले होते. सन्माननीय गणेशदादा जगताप यांच्या शुभहस्ते आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय वामनतात्या जगताप, सन्माननीय नगरसेवक सन्माननीय संतोषदादा कोपडे. हॅलो, थोडीशी जरा माझ्याकडनं चूक झाली. आपल्या टुर्नामेंटला प्रत्येक सुपर एटच्या नंतरच्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट दिले ते म्हणजे आमचे जे ओळख मित्र हरी ब्रदर्स म्हणजे थोडक्यात विशाल देशमाने यांनी दिलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या तर्फेने सासवड ब्लास्टरच्या तर्फेने आभार मानतो आणि हँड ओव्हर टू विजय साकोरे सर. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला मान्यवरांच्या शुभहस्त्या ठिकाणी द्यायचं आहे.
सन्मान्य गणेश दादा जगताप, सन्मान्य संतोष दादा खोपड़े, सन्मान्य वामन दादा जगताप, सन्माननीय स्वप्निल दादा मोड़क, सन्मान्य समीर दादा मोड़क, सन्मान्य इमरान पानसरे, सन्मान्य नयुम बागवान, सन्मान्य तेजस कामटे, सन्मान्य अजित दादा जगताप, सन्मान्य गणेश दादा जगताप, या सगळे मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 51,000 रुपये आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरले एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करतात. बेवरी स्टार 11 संघाचं एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. विनंती असेल सगळ्या खेळाडूंना समोर या. सगळ्या मान्यवर पाहुण्यांच्या शुभास्ते आपण पाहतो. एक चालता करंडक दाने सन्मानित करते. रोख रक्कम 51,000 रुपये. सेवेचे अश्रू पुसता यावे, घेता घेता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. कर्जरच्या मान्यवरांनी बक्षीस स्वरूपामध्ये देणगी आपल्या सगळ्या या स्पर्धेमध्ये दिली, त्या सगळ्या बक्षीसदात्यांना पुन्हा एकदा मी मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो. या स्पर्धेसाठी ज्या आयोजकांना अथक परिश्रम घेतलं, त्या आयोजक सासवड ब्लास्टरला मनापासून धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. प्रीमियर लीग 2022 पर्व पहिले प्राचीन दिवस ज्यांनी आपल्याला पाणी सोडून दिलं. रोज कॅपेचा मालक रोज एक जगत ग्रंथसुदास मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. टुर्नामेंटला किती मोबाईल धन्यवाद. जेवढे बॉल बंटी शर्माने यांनी दिले पंचसुदास मंडळाच्या तर्फे हार्दिक अभिनंदन. आणि कार्यक्रम संपला घोषित करतो. संपर्क झाला.